श्रोत्यांना माझा नमस्कार। आज आपण किशोरवयात मित्रांबरोबर असणारे संबंध याच्याबद्दल चर्चा करणार आहोत। आतापर्यंत आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की किशोरवय हे एक अतिशय चॅलेंजिंग असं वय आहे आणि या वयोगटामध्ये किशोर मुलं फॅमिलीच्या लोकांपेक्षा जास्त वेळ मित्रांसोबत घालवतात। पालकांनी जे संस्कार त्यांना दिलेले असतात ते संस्कार या वयामध्ये एक संरक्षण कवचासारखे काम करतात। या मुलांना त्यांच्या मित्रांसोबत वेळ घालवायला का आवडतं, कारण की इतर किशोरसुद्धा जे काही जे त्यांचे मित्र आहेत ते सुद्धा त्यांच्याच सारख्या शारीरिक बदलांमधनं जात असतात आणि म्हणून त्यांच्याबरोबर राहणे किशोरांना आवडते। मित्रांच्या सान्निध्यामध्ये त्यांना आपुलकी, समंजसपणा, कधीकधी नैतिक मार्गदर्शन आणि सहानुभूती जी आहे ती प्राप्त होत असते। ही सहानुभूती, समंजसपणा त्यांना घरातून या कालखंडामध्ये मिळत नाही असं त्यांना वाटत असते। ही जी मित्रमंडळी आहे, ही किशोरांची जी मित्र आहेत, त्याच्यामध्ये अनेक प्रयोग ही मुलं जी आहेत ती करत असतात आणि या मित्रपरिवारामुळेच किशोर जो आहे तो पालकांपासनं हळूहळू वेगळा व्हायला लागतो। आतापर्यंत म्हणजे बाल्यावस्थेमध्ये बाल्यावस्थेपर्यंतचा जो वेळ आहे तो बालक जो आहे पालकांवर जास्त प्रमाणात अवलंबून असतो, परंतु जसजसं तो किशोरावस्थेमध्ये पदार्पण करतो तसं तसं तो मित्रांमध्ये जास्त वेळ घालवतो आणि हळूहळू पालकांपासनं वेगळा व्हायला लागतो आणि हे पुढे त्याला तारुण्यावस्थेत आणि प्रौढावस्थेमध्ये मदत करणारी गोष्ट आहे। किशोरावस्थेचा जो सुरुवातीचा जो काळ आहे त्याच्यामध्ये मित्रांची संगत खूप जास्त प्रभावशाली असते। मध्य किशोरावस्थेमध्ये त्याचे जे संबंध घरातील लोकांशी तुटलेले असतात, खराब झालेले असतात, ते परत जुळून येतात आणि जोपर्यंत बालक त्याच्या घरातील नियमांचा, शाळेतील नियमांचा आणि स्वतःच्या प्रगतीकडे जोपर्यंत तो दुर्लक्ष करत नाही तोपर्यंत मित्रांसोबत असणारे त्याचे जे संबंध असतात ते फारसे त्रासदायक ठरत नाही। परंतु जर त्याने ह्या सगळ्या गोष्टींकडे, घरातील नियमांकडे, शाळेतील नियमांकडे आणि स्वतःच्या प्रगतीकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली तर त्याला हे संबंध जे आहेत ते त्याच्यापेक्षा कुटुंबातील लोकांकरता हे संबंध जे आहेत ते त्रासदायक ठरतात। किशोरांची जी मित्रमंडळी आहे त्याला सामाजिकरण शिकवत असते आणि किशोरांना मित्र गटामध्ये राहत असताना त्या गटाच्या नियमांचे पालन जे आहे ते त्या ठिकाणी करावे लागते। अशा पद्धतीचे संबंध जे आहेत ते किशोरांचे मित्रांसोबत त्या ठिकाणी असतात। यापुढे आपण करूया किशोरांचे कुटुंबातील इतर लहान मुलांसोबत असणारे संबंध। तर एका फॅमिलीमध्ये किशोरांचे संबंध त्यांच्या सख्ख्या भावंडांसोबत येतात। एकत्र असताना ही जी मुलं आहेत ती एकमेकांकडनं अनेक गोष्टी शिकत असतात। जास्त भावंड असणाऱ्या कुटुंबात एकमेकांना चिडवणे, त्यांच्याशी भांडण करणे असे प्रकार आपल्याला दिसून येतात। भावंडांमध्ये आपसात स्पर्धा असते परंतु त्याच्यासोबत एकमेकांबद्दल प्रेम पण असते आणि आपुलकी पण असते। वस्तूंची देवाणघेवाण करण्याची सवय जी आहे ती घरातील असणाऱ्या भावंडांमुळे किशोरांना लागते। मोठी भावंड लहान मुलांकरता आदर्श असतात आणि ज्यांना भावंड आहेत ते किशोर बाहेरच्या समाजाशी चांगले संबंध प्रस्थापित करू शकतात।
आता आपण बघूया किशोरावस्थेत किशोरांचे पालकांशी कशा पद्धतीचे संबंध असतात. तर सर्वसाधारणपणे किशोर आणि पालक यांच्यात एक मोठी दरी जी आहे ती दिसून येते. परंतु जेव्हा रिसर्च केल्या गेलं तेव्हा असं दिसून आलं की किशोर आणि पालक यांचे नैतिक मूल्य सारखे असतात. कारण की उत्तर बाल्यावस्थेपर्यंत बालक जो आहे तो पालकांवर अवलंबून असतो, पूर्णपणे त्यांचं सगळं काही ऐकत असतो. तर पालक आतापर्यंत त्या बालकाला त्यांनी बरीचशी संस्कार जे आहेत ते त्या ठिकाणी दिलेले असतात आणि हेच संस्कार बालका किशोरामध्ये आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून किशोरांचे नैतिक मूल्य आणि पालकांचे नैतिक मूल्य त्या ठिकाणी आपल्याला जवळपास साम्य असणारे दिसतात. किशोरावस्थेच्या सुरुवातीच्या काळामध्ये पालक आणि किशोर संघर्ष खूप टोकाला गेलेला आपल्याला दिसतो आणि याच्याकरता अनेक घटक जे आहेत ते जबाबदार असतात. उदाहरणार्थ पौगंडावस्थेमध्ये होणारे जे काही विकास आहेत, फॉर एक्झाम्पल तर्कशक्तीचा विकास, बौद्धिक विकास, सामाजिक विकास आणि स्वयंसंकल्पना निर्मिती, तर हे सगळे जे विकास आहेत हे कारणीभूत ठरतात पालक आणि किशोरांमध्ये असणाऱ्या संघर्षांकरता. किशोरावस्थेच्या नंतरच्या काळामध्ये हे संघर्ष जे आहेत ते आपल्याला कमी होताना दिसतात. जर आपण बघण्याचा प्रयत्न केला की पालक आणि किशोर संघर्षाची कारणं, तसं तर जो पौगंडावस्थेमध्ये होणारा विकास आहे तो तर कारणीभूत असतोच असतो, त्या व्यतिरिक्त पण काही कारणं असतात की जी संघर्षाकरता कारणीभूत ठरतात. तर सगळ्यात पहिले किशोरांनी घालण्याकरता जे निवडलेले वस्त्र असतात ते पालकांना आवडत नाही, फॉर एक्झाम्पल शॉर्ट ड्रेसेस घालणे इत्यादी. किंवा मुलं जर किशोर वयामध्ये अंमली पदार्थांचं सेवन करत असतील, ड्रग्सचा वापर करत असतील, तर हे पण पालक किशोर संघर्षाकरता कारणीभूत जे आहे ते त्या ठिकाणी ठरतं. बरेच वेळेस मुलं केस मोठे ठेवतात आणि मुली केस लहान ठेवतात आणि हे पण पालकांना आवडत नाही आणि ते पण संघर्षाकरता वादविवादाकरता घरामध्ये कारणीभूत ठरत असतं. खूप वेळेपर्यंत, जास्त वेळेपर्यंत, उशिरापर्यंत झोपणे, त्यानंतर कुटुंबात होणाऱ्या उत्सवामध्ये सहभागी न होण्याची इच्छा असणे, किंवा धार्मिक स्थळांवर जाण्याची इच्छा नसणे, किंवा पालक ज्या पद्धतीने बोलतात ग्रामीण भागाच्या बोलीचा वापर करतात, बोलण्याच्या पद्धतीचा वापर करतात, किंवा अशुद्ध भाषा बोलतात, किंवा शिवीगाळयुक्त भाषेचा वापर करतात, ते किशोरांना आवडत नाही आणि तेव्हासुद्धा किशोर आणि पालक संघर्ष होण्याची शक्यता असते. पालक मुलांकडनं या कालखंडामध्ये परिपक्व वागणुकीची अपेक्षा करतात, कारण की बालक आता दिसायला मोठा दिसतो किशोरावस्थेमध्ये, पण अजून तेवढी त्याला परिपक्वता प्राप्त झालेली नसते. पालकांना हे कळत नाही, समजत नाही आणि म्हणून ते त्याच्याकडनं एक परिपक्व प्रौढ व्यक्तीसारख्या वागणुकीची अपेक्षा करताना आपल्याला दिसतात आणि ह्या अपेक्षेची पूर्तता जी आहे ती किशोर करू शकत नाही. किशोर मुलींचे जर बॉयफ्रेंड्स असतील तर पालक किशोर संघर्ष निर्माण होतो. जर मुलं आणि मुली डेटिंगवर जात असतील तर तेव्हासुद्धा पालक किशोर संघर्ष, कारण की त्यांनी त्यांच्या काळामध्ये हे सगळं काही बघितलेलं नसतं आणि त्यांना ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आवडत नाही आणि म्हणून ते संघर्ष निर्माण होतात. मुलांची खोली जर त्यांनी अस्वच्छ ठेवलेली असेल तर वादविवाद होतात. ते जर व्यवस्थित राहत नसतील, वेळेवर घरी परत येत नसतील, फोनवर जास्त वेळ बोलत असतील तेव्हा, आणि म्हणजे हे सगळी जी कारणं आहेत ही सगळ्या कारणांमुळे घरामध्ये किशोर आणि पालक जे आहेत ते वादविवाद होताना आपल्याला दिसतात आणि त्यामुळे घरातील वातावरण
या कालखंडामध्ये बिघडलेलं आपल्याला वाटतं. किशोरवयीन जो बालक आहे तो स्वतःच्या स्वातंत्र्याकरता लढा देतो आणि पालकांची जी कडक शिस्त आहे ती त्या किशोराला त्या ठिकाणी आवडत नाही आणि बऱ्याच वेळेस तो अशा प्रकारच्या वादविवादामध्ये आक्रमक होताना आपल्याला दिसून येतो किंवा त्याची आक्रमक होण्याची शक्यता जी आहे ती असते. किशोरांना हे सगळं कळण्याकरता त्याच्या मित्रांचा पाठिंबा जो आहे तो असतो आणि मित्रांच्या मदतीने तो पालकांचा विरोध जो आहे तो आपल्याला करताना दिसतो. या कालखंडामध्ये पालक किशोर संघर्ष होणे अटळ आहे, परंतु त्यांना कमी करण्याचा प्रयत्न जो आहे तो आपण या पिरियडमध्ये या कालखंडामध्ये करू शकतो. तर पालकांनी यावेळेस किशोरांना स्वातंत्र्य दिले पाहिजे जेणेकरून ते स्वतःचे निर्णय जे आहेत ते स्वतः घेऊ शकतील. पालक आणि किशोर दोघांनी मिळून समस्येवर उपाय जो आहे तो शोधला पाहिजे. उपाय शोधण्याकरता आपसात त्यांनी चर्चा करायला हवी आणि ही चर्चा करत असताना विषयांतर जो आहे तो होऊ नये. चर्चा एकाच विषयापर्यंत मर्यादित असावी, जोपर्यंत त्या विषयावर निर्णय होत नाही तोपर्यंत. परंतु आपल्याला असं दिसून येते की जिथं किशोरांची सुरक्षा आणि आरोग्य निगडीत असते त्या ठिकाणी पालक किशोरांचं बिलकुलच ऐकत नाही आणि दोघं मिळून कोणत्याच निर्णयावर पोचताना आपल्याला दिसत नाही. किशोरावस्थेच्या सुरुवातीच्या काळामध्ये जे संघर्ष निर्माण होतात त्या संघर्षामुळे बालकाच्या स्वयंसंकल्पना निर्मितीमध्ये मदत होते आणि तो एक स्वतंत्र व्यक्तिमत्व म्हणून वावरायला सुरुवात करतो. दोन पिढ्यांमधील अंतर किंवा जनरेशन गॅप हे सुद्धा पालक किशोर संघर्षाकरता कारणीभूत असतं. दोन हे ज्या पिढ्या आहेत त्यांच्यामध्ये त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीत त्यांच्या दृष्टिकोनामध्ये वर्तनामध्ये फरक असतो आणि किशोरांना हा फरक जो आहे तो जास्त जाणवतो. हे असे कोणते क्षेत्र आहेत की ज्याच्यामध्ये जनरेशन गॅप दिसून येतो? तर शिस्तीच्या पद्धतींमध्ये जनरेशन गॅप जो आहे तो आपल्याला दिसतो. किशोरांना स्वातंत्र्य हवे असते किंवा किशोरांना जबाबदारी घेण्याची इच्छा जी आहे ती नसते आणि पालकांना वाटतं की ते आता मोठे झाले आहेत आणि त्यांनी घरातील जबाबदारी जी आहे ती स्वतःच्या खांद्यांवर घ्यायला पाहिजे असं पालकांना वाटत असतं. किशोरांना दिलेले पैसे त्यांना नेहमी कमी पडतात आणि तिथंसुद्धा जनरेशन गॅप दिसून येतो. आधीच्या पिढीला पैसे जपून खर्च करण्याची सवय असेल तर या पिढीला पैशांची उधळपट्टी करायला आवडते आणि म्हणून दोघांमध्ये विवाद होताना आपल्याला दिसतो. मित्रांचे निवडीवर सुद्धा जनरेशन गॅप दिसून येतो. पालकांना वाटतं की यांची मित्र जी आहेत ती अभ्यासू असायला पाहिजे आणि किशोरांची मित्र अभ्यासू नसतील, साहसी आणि धाडसी निर्णय घेणारी असतील तर ते पालकांना त्या ठिकाणी आवडत नाही. फोनवर जास्त वेळ बोलणे, बाहेर फिरायला जाणे, बाहेर जास्त वेळ राहणं हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टींमध्ये जनरेशन गॅप किंवा दोन पिढ्यांमधील विचारसरणीमध्ये अंतर जो आहे तो आपल्याला दिसतो. आता जनरेशन गॅपची कारणं काय आहेत? तर किशोरांना पालकांची जी विचार आहेत ते जुने वाटतात. आता आपण बघतो की टेक्नॉलॉजिकली खूप ॲडव्हान्स सगळं काही झालेलं आहे तर आणि आधीच्या पिढीला तांत्रिक क्षेत्रामध्ये झालेली ही प्रगती जी आहे ती समजत नाही आणि त्यांना बऱ्याच वेळेस किशोरांना ते सगळं विचारावं लागतं किंवा ही न समजणारी ज्या गोष्टी आहेत हे सुद्धा कारणीभूत जनरेशन गॅप करता असतात. बरेचसे सामाजिक बदल त्यांच्या पिढीमध्ये वेगळेच असतात. समाजाची परिस्थिती आणि आताच्या पिढीमध्ये सामाजिक परिस्थिती जी आहे ती अतिशय वेगळी आहे आणि हे सुद्धा जनरेशन गॅपचं कारण असतं. पालक नियंत्रण कधी खूप जास्त असतं आणि कधी फारच कमी असतं आणि हे पण
जनरेशन गॅप, इथं पण जनरेशन गॅप जो आहे तो दिसून येतो. पालकांजवळ किशोरांकरता वेळ जो आहे तो नसणे किंवा टी व्ही आणि इतर प्रसारमाध्यमे, आता तर खूप जास्त प्रसारमाध्यमे जी आहेत ती मुलांसमोर आलेली आहेत आणि पालकांना ही प्रसारमाध्यमं पण टेक्नॉलॉजीमुळे समजत जी आहे ती नाही. त्यानंतर किशोरांना समजून घेणे पालकांना जमत नाही, तेवढे त्यांना प्रशिक्षण जे आहे ते प्राप्त झालेले नसते. म्हणून हा जनरेशन गॅप जो आहे तो किशोरावस्थेमध्ये फार त्रासदायक जो आहे तो ठरत असतो. आता याच्यावर उपाय काय करता येतील, तर दोघांमध्ये म्हणजे किशोर आणि पालक यांच्यामध्ये नियमित संवाद आणि चर्चा जी आहे ती असायला हवी. लोकशाही पद्धतीने बालसंगोपन करायला हवे किंवा किशोर संगोपन जे आहे ते करायला हवे. पालकांनी किशोराला समजून घेऊन त्याला प्रेमाची हमी जी आहे ती द्यायला हवी. कितीही संघर्ष झाला तरी पालकांचे प्रेम बालकावर आहे, किशोरावर आहे, याची हमी किशोराला असायला हवी. किशोराच्या बदलत्या गरजा ज्या आहेत त्या समजून घ्यायला हव्या. त्याला त्याचे अतिसंरक्षण टाळायला हवे, कारण की किशोरांना अतिप्रमाणात जास्त संरक्षण जे आहे ते आवडत नाही. बालकाला एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून ओळख जी आहे ती द्यायला हवी आणि किशोरांनी पण हे समजून घ्यायला हवं की पालक नेहमीच त्यांच्या विरोधात नसतात. हे सगळं जर केलं गेलं तर जनरेशन गॅप किशोरावस्थेमध्ये जास्त जाणवणार नाही आणि जनरेशन गॅपमुळे होणारे संघर्ष जे आहे ते टळण्यास मदत होईल. आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.